ओके नमस्कार, ऐश्वर्या सरगावकर, सोशल एक्टिविस्ट। काल जेव्हा 30/11/2021 ह्या दिसा एक प्रेस कॉन्फरन्स काँग्रेस पार्टीचो जो प्रेसिडेंट गोवा स्टेटीचो गिरीश चोरणकर हाणे एक प्रेस घेतल्या उपरांत सांगले की एका बीजेपी प्रेझेंट बीजेपी गव्हर्नमेंटातलो मिनिस्टर सेक्स स्कँडलान आसा आणि एका विक्टीम लेडीक तो त्रास करता आणि तेका तेजे कडे गिरीश चोरणकरा कडे ते तेजे एव्हिडन्स आसा आणि चॅट आहा व्हॉट्सएप चॅट आसा खंय तसेच ऑडिओ क्लिप आसा तेंचे कडे जे ताणें स्वतान खंय दोळ्यांनी पळयल्ले आसा म्हणून अशें ताणें क्लेम केला सोशल मिडियाचेर आणि इन फ्रंट ऑफ प्रेस मिडिया। जेव्हा प्रेस मिडिया म्हटल्यावर दुसरे दिसा 1/12/2021 ह्या दिसा पेपरांचेर छापून आयले छापून आयल्या उपरांत आमकां कळून आयलें की जेन्ना एका विक्टीम मनशाक त्रास जाता आणि एक्युजूय तांकां खबर आसा आणि एक्यूज खबर आसून सुद्दां सरकाराचेर तो दबाव घालता आपल्या नाव घेयन आसता त्या एक्युजाचे पण एव्हिडन्स सगळे आपल्या कडेन आसा म्हणटा म्हणजे आणि स्वतःच्या दोळ्यांनी पळयला म्हणटा म्हणजे हो गिरीश चोरणकर हो भितूरलो प्रायम विटनेस जालो। जेन्ना प्रायम विटनेस म्हटले की हांगासर ऑटोमॅटीक रिलेटेड टू क्राईम येता एक कोणाच्या नजरे समोर कितें जर इन्सिडंट घडटा आणि त्याका जर तो एव्हिडन्स ताजे कडेन आसा आणि त्याचो तो विटनेस जर जाता जाल्यार 100% हांगासर एफआयआर करपाची गरज आसता पण हांगा एफआयआर न करता जी विक्टीम खबर आसताना तिका हेल्प न करता जे काँग्रेस पार्टीचे जीपीसीसी प्रेसिडेंट गिरीश चोरणकर आसा ताणें क्लेम केले सरकारा कडेन डॉक्टर प्रमोद सीएम जे आमचे सीएम आसा प्रमोद सावंत तांचे कडेन क्लेम केला की 15 दिसांची तुमकां आपूण मुदत दिता ताका कॅबिनेट मिनिस्ट्रीसून काडून उडोवचो आणि हे तुमकांय बी खबर आसा म्हणून हांव ह्या गिरीश चोरणकरांक विचारूंक सोदतां आणि नाराजगी व्यक्त करता। जेन्ना काँग्रेस पार्टी म्हणटा लोकां लागून झगडटा महिलांचेर अत्याचार जर जाता जाल्यार आवाज उठयता म्हणटा जेन्ना तुजे कडेन सगळे एव्हिडन्स आसा तुवें प्रत्यक्षान दोळ्यांनी पळयलाय जाल्यार तुवें त्या महिलेक घेवन कंप्लेन कित्याक रजिस्टर केली ना एफआयआर कित्याक रजिस्टर केली ना तुजे कडेन एव्हिडन्स आसा सगळे जितले मटेरियल जाय एफआयआर रजिस्टर करपाक ते तुवें कित्याक तशें केले ना पण तूं हांगासर जो पॉलिटिकल खेळ जो हांगा मांडलो तो कित्याक लागून आणि कित्याक लागून तुवें सरकाराक 15 दिसांची मुदत दिली 15 दिसांची मुदत जर दिता तूं जाल्यार इन बिटवीन जो एव्हिडन्स आसता तो खंय तरी हांगासून वचोंक शकता। सो आमी आज चीफ मिनिस्टर ऑफ गोवा स्टेट सेक्रेटरी पर्वरीन हांगासर एक कंप्लेंट लॉज केल्या आणि तशेंच टू द पोलीस इन्स्पेक्टर सीआयडी क्राईम ब्रांच रायबंदर हांगाय बीन कंप्लेंट दिल्या तशेंच सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस सीआयडी क्राईम ब्रांच हांकांय बीन आमी कंप्लेंट दिल्ली आसा बाय सेईंग दॅट की जे एव्हिडन्स आसा ते एव्हिडन्स कलेक्ट करचे पण हे एव्हिडन्स जर कलेक्ट करतले जाल्यार हांगासर पयली एफआयआर जावपाक जाय हांगासर आमच्या अजून आमकां पब्लिकेक खबर ना की कोणें केला आणि कितें केला जस्ट उडवा उडी उडयता पॉलिटिकल उडयता पण हांगासर आमकां लिगलाक आमी वता आणि लिगल प्रोसिजर जर फॉलो करतले जाल्यार पयली एफआयआर जावपाक जाय। सो हांवें जी कंप्लेन ही दिल्ली आसा त्या कंप्लेनी प्रमाणे जे आमचे पीआय आसा सीआयडी क्राईम ब्रांचाचे तांच्यांनी जे इमिजिएट एफआयआर रजिस्टर करूंक जाय अननोन एक्यूज अननोन हांगासर अननोन विक्टीम आसा बट हांगासर खंय तरी विटनस आसा प्रायम विटनस ताजे कडसून तांच्यांनी इन्क्वायरी करून फर्स्ट एफआयआर करून इन्क्वायरी करपाक ताका आपोवपाक जाय आणि आपयल्या उपरांत जो एक्यूज आसा ताचे नाव थंयसर फिलअप करून जो कितें इन्सिडंट घडला तो क्लियर करपाक जाय आयदर हांगासर आमकां सांगपाक जाय की खरोच हांगासर एक्यूज आसा खरीच हांगासर विक्टीम आसा काय ही पॉलिटिकल पार्टी जी काँग्रेस पार्टी आसा ही फक्त पॉलिटिकल अजेंडा प्रोपगंडा करपा लागून हो हांगासर सोसायटीच्या मदीं असो हो इशू मुद्दो उबो केल्लो आसा। सो हांव गोंय राज्याच्या सीएमा कडेन मागता की गोंय राज्याच्या सीएमांक आमी ऑलरेडी हे कळयल्ले आसा आयज कंप्लेनीन की तुमी हेजेर लक्ष घालचे आनी पयली एफआयआर करची विदीन 24 आवर्स एक्च्युअल एफआयआर जावपाक जाय। हांवें काल ऑलरेडी जे सीआयडी आसा क्राईम ब्रांच आमचे पेन्जी रिबेंदर तांकां आमी कंप्लेन दिल्ली आसा सो विदीन 24 आवर्स हांगासर एफआयआर जावपाक जाय। सो एफआयआर जर जायना जाल्यार हांव फुडल्या स्टेपाक वयतले कित्याक हांगासर मटेरियल जो आसा जो जे हे आसा हांगासर
एविडंस आसा मे बी एक टाइम ते एविडंस मिटोवपाचे हंगासर कारस्थान जाऊ शकता. सो हंगासर जाता तितल्या बेगीन जे आमचे एसपी आसा सीआयडी क्राइम ब्रांच सक्सेना साहेब तर तांचे कडेन हांव रिक्वेस्ट करता की इथून इमिजिएट एफआयआर रजिस्टर करून जे किते एज पर सीआरपीसी आसा त्या प्रमाणे कोडा प्रमाणे फुडें तेंचे सेक्शनां लावन ते एविडंस कलेक्ट करचे म्हणून. थँक्यू सो मच.